बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीचा डोहात बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 29 मार्च रोजी घडली. महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी 2 दिवसापासून संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर आणि स्थानिक दोनद येथील नागरिकांनी नदीमध्ये युद्ध पातळीवर शोध घेत होते. अखेर आज मृतदेह आढळून आला. शिवणी येथून आलेली ही महिला नातेवाईकांच्या सांगण्यावरून रत्नमाला जानकीराम मेटांगे वय 45 राहणार वाकलवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ही 29 मार्च रोजी दोनद येथे एका रोटावर आली असता यावेळी दोन्ही महिला दुपारी आसरामाता मंदिराला लागूनच असलेल्या काटेपूर्णा नदीच्या डोहात पोहत असताना ह्यापैकी एका महिला बुडाल्याची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव पडघाने यांनी संत गाडगे व आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले होते. 29 मार्च रोजी दिवसभर दोनद खुर्द आणि दोनद बुर्द येथील नागरिकांनी आणि संत गाडगाव आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही. 35 फूट खोल पाणी असल्याने शोध कामात अडचण जात होती. शेवटी 31 मार्च रोजी दुपारी 12:12 या महिलेचा मृतदेह फुगून वर आल्याने आढळून आले. आवाज टीव्ही साठी दिलीप जाधव अकोला.